आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय? आवाज येतोय? आमचे दिलीप झगरे पाटील मामा, आवाज येतोय? मला एकदा कन्फर्म कळवा, आवाज येतो आहे की नाही? ओके, आवाज येतोय तुम्हाला? ओके, जरा ढोलकी आपण आधी चेक करून घेऊ, म्हणजे संगीतासोबत तुम्हाला आवाज येतो की नाही ते आपण चेक करूया. जरा ढोलकी वाजव. सर्वांना प्रथमतः जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम. मी आज या ठिकाणी शिवशाहीर प्राध्यापक प्रवीण जाधव आणि संच आज या ठिकाणी धर्मवीर शंभूराजे विचारमंच या फेसबुक पेजला आणि खास हा पहिलाच कार्यक्रम या फेसबुक पेजवरती माननीय श्री प्राध्यापक चिकटगावकर सरांनी या फेसबुकची स्थापना केली, म्हणजे हा पेज ओपन केला. आणि या पेज ओपन करण्याचा उद्देश असा आहे की समाज जागृताच्या माध्यमातून एक प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती व्हावी या हेतूने धर्मवीर शंभूराजे विचारमंच हा त्यांनी हा पेज फेसबुक पेजला चालू केलेला आहे. आणि या पेजवरती पहिलाच कार्यक्रम खास माझा आहे. प्राध्यापक शिवशाहीर प्रवीण जाधव आणि संच त्यांनी सांगितलं की शाहीर तुम्ही नरवीर तानाजी मालुसरेंचा पोवाडा आणि खास तुमच्यापासूनच आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. म्हणून मी प्रथमतः माननीय प्राध्यापक योगेश चिकटगावकर सरांचे मी आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून मी कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आदिशक्ती आहे तुळजा भवानी, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांचं नाव आपल्या अंगावर पडतात, कानावर पडतात, अंगावर शहारे येतात असे छत्रपती संभाजी महाराज, भारताचे घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज, माता रमाबाई, भीमाबाई यांच्या
मातेन माझ्या राजाला घडवलं की माझी माता राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मां आहे. या सर्व महामानवांना राष्ट्रपुरुषांना व जमलेल्या या फेसबुक पेजवरती लाईव्ह बघत असणाऱ्या कार्यक्रम बघत असणाऱ्या सर्व माझ्या शिव भक्तांना प्रथमतः या शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो हा माझा महाराष्ट्र कसा आहे म्हणा मरयुद्धामध्ये बंद मिळवलेला हा माझा प्राण समाज बाजूच्या मार्गाने आगे कुछ करणारा हा माझा प्राण आणि याच महाराष्ट्राला घडवलं ते या छत्रपती शिवाजी राजांनी. म्हणून मी या महाराष्ट्राला वंदन करत आहे. अभंग ओवी भारुड इथल्या अभंग ओवी भारुड इथल्या No!
राष्ट्रगीत आवडलंच असेल, या महाराष्ट्राला वंदन केल्यानंतर या आपल्या या महाराष्ट्रामध्ये जर जिजाऊ महासाहेब जर जन्माला आल्या नसत्या तर छत्रपती शिवाजी राजे घडले नसते, ती माझी रमाई माता जर जन्माला आली नसती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घडले नसते, जर सावित्रीबाई फुले ह्या घडल्या नसत्या तर आज माझ्या या भारतामधल्या महिला आज घडल्या नसत्या। हे या माझ्या आया मातांना वंदन करण्यासाठी मी येत आहे, मी आपल्या समोर या माझ्या मातांना वंदन करीत आहे। प्रतिभाताई पाटील घडल्या नसत्या म्हणून त्या माझ्या मातांनो खरी उपकार आहे त्या सावित्रीबाईंची। म्हणून माझ्या मातांनो, ऐकणाऱ्या मातांनो, मुलांना घडवा, शिक्षण द्या। आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची गरज आहे, आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची गरज आहे, आज आम्हाला महात्मा फुले शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे। म्हणून Yeah।
आज त्या सावित्रीबाई मुळे माझ्या माता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करताय. आज कुठलंही मनातन भीती बाळगवता आज ती माझी माता आज वावरत आहे. आपण म्हणत असलो माझी माता सुरक्षित नाही, पण माझ्या मातांनो आज तुम्हाला सक्षम म्हणायची वेळ आलेला आहे. आज आपण या भारतामध्ये अनेक भागामध्ये विविध घटना घडताना बघतो, कुठे बलात्कार तर कुठे माझ्या मातांवर होणारा अत्याचार. हा जर तुम्हाला थांबवायचा असेल तर त्या माझ्या सावित्रीबाईचा विचार तुम्ही डोक्यात घ्या. जिजाऊ मासाहेबांचा विचार, त्या माझ्या रमाई मातेचा रमाई आईचा विचार तुम्ही डोक्यात घ्या. म्हणून आईलावरी होळकरांचा विचार तुम्ही डोक्यात घ्या, त्या झाशीच्या राणीचा विचार तुम्ही डोक्यात घ्या. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नसतं तर आज आपले काय हाल झाले असते. म्हणून तिसरी जी माझी माता आहे ती माझी रमाई माता काय म्हणतोय ऐका. धर्मवीर शंभूराजे विचारमय आज तिकडगावकर सरांनी मला आग्रह केला की ज्या वीरांनी बाळ रायबाचं लग्न घरामध्ये असताना खास छत्रपती शिवाजी राजांसाठी गड जिंकायला गेला तो वीर म्हणजे नरवीर तानाजी मालुसरे यांचा पोवाडा मी आपल्या समोर सादर करणार आहे. म्हणून शिवाजी राजांची लढाई ही कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ती एक राजकीय लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत सर्व जाती धर्माचे मंडळी होते, भील होते, रामुशी होते, कोळी होते, वडार होते,
मांग होते, महार होते, तेली होते, तांबूळ होते, सांबार होते, एवढंच नाही तर शिवाजी राजांचे अंगरक्षक हे मुसलमान होते। म्हणून शिवाजी राजांची लढाई ही कुठल्या जातीच्या किंवा धर्माच्या विरोधात नव्हती, ही एक राजकीय लढाई होती। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान का ऐकायचं, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण का वाचायचा, आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण काय ऐकायचा, कारण या भारत देशामध्ये अनेक राजे झाले, महाराजे झाले, पण एकाही राजाची जयंती ना मेहंती आपण एवढ्या मोठ्या प्रमाणात सादर करत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आपण दोन दोन तीन तीन महिने सादर करतो, याचं कारण काय आहे? छत्रपती शिवाजी राजांच्या जन्मापूर्वी अनेकाने आमचे मंदिर पाडले, बहुजनांच्या मुलींची नजमी रोडू काढली, रयतेच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाची नासूस केली, पण छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि शिवाजी महाराजांनी कुठली तरी मस्जिद तोडली असं इतिहासात आहे का? आहे का? नाही। उलट छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जे मुस्लिम सरदार होते त्यांना नमाज पढण्यासाठी आजान देण्यासाठी मस्जिद बांधून देणारा इतिहासामध्ये जगामध्ये एकच राजा आहे, तो राजा म्हणजे शिवछत्रपती आहे, तो राजा म्हणजे शिवछत्रपती। म्हणून त्या राजाचा पोवाडा आपण ऐकायचा। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत एक एक मावळा हा लाख मोलाचा होता आणि त्यातलाच हा मावळा नरवीर तानाजी मालुसरे, काय झालं म्हणा ऐक। राजाला पण सध्या माणसे आपचुकांना घाबरत
जिरे त्या जिरे टोपे मध्ये दर्शनी नावाचा मोती घडून पडला। कृष्णा घोडीवर बसतात, कृष्णा घोडीला टाच मारली, कृष्णा घोडी आपल्या या सह्याद्रीच्या कडा कपाळा मध्ये दौडत आहे आणि काय झालं, श्रीराम केला मातेला जिता मातेला, श्रीराम केला मातेला जिता मातेला, आमंत्रण राजगडाला चोरीच सांग कामाला, अरे शिवबा कधी घेणार रे हा किल्ला, या किल्ले कोंडाण्यावरती त्या मेल्या उदय भानेनी कमल कुमारीला पळून आणलेला आहे। कमल कुमारीचं नाव शिवाजी राजांच्या गाणावर पडतात, राजांची चव पाहायची आज मस्तकात राजे म्हणताय मस्त केला तो लोकोटा वाचून दाखवला, राजे शिवकृपेने आमच्या घरी शुभकार्य आरंभ आहे, आपण या वधूवराचा आशीर्वाद द्या, आपल्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन कराल, आपल्या भव्या झेंड्याचा शिपाई तहाना मारून सरे। शिवाजी राजे काहीच बोलले नाही, यावेळी शेलार मामा बाजूला उभे होते। शेलार मामा म्हणताय अरे शिवबा, तहाना आपल्या मुलाची लग्नाची अक्षिता देण्यासाठी आलेला आहे, काहीच का बोलत नाही। शिवाजी राजे म्हणत आहे मामा, याच दिवशी आम्ही दुसऱ्या लग्नाला जात आहोत, लग्न कुणाच, किल्ले कोणानेवर स्वारी मुळीच नाही। राजाने लढायला जावं आणि आम्ही लग्नात वरभाव करून मिरवणं आम्हाला शोभल्या जात नाही, तयारी करा। कमरेचा कसा काढला, तहानाजीच्या हातात दिला। शिवाजी राजाला तहानाजी मालुसरेला पाठवायचं नव्हतं, कारण त्याच्या घरी बाळ रायबाचं लग्न होत। आणि काय झालं, मग प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, आणि इकडे उमर झाला काय झालं, दारामध्ये लग्नाचा मांडव सजलेला होता, सुवासिनीची धावपळ चालू होती, नवरा मुलाच्या अंगाला हळद लागलेली होती, मंगल वाद्य वाजत होते, हा हा पत्नी घराच्या बाहेर आली आणि आपल्या पतीला म्हणत आहे, अहो मी ऐकलं ते खरं आहे। काय ऐकलंस, मी म्हणे लढायला चालला, हो काही तुम्हाला अक्कल आहे काय म्हणालीस, तसं नाही, चारच दिवसावर मुलाचं लग्न आलेलं, मुलगी नक्षत्रासारखी आहे, एवढं कार्य पार पाडा नंतर लढायला जा, ही तुमची नेहमीचीच लढाई, नेहमीचंच राजकारण, एक दिवस तरी खासदार थांबा। मराठ्याचा धनी संकटात असताना लग्नात वरभाग करून मिळवणं आम्हाला शोभल्या जात नाही, कपडे आण माझे। तानाजीच्या पत्नीनं चबर चबर न करता तानाजीचा पोशाख आणून दिला। एवढ्यात रणांगणामध्ये जाणाऱ्या त्या पत्नीला कुंकुम तिलक लावत आहे, ती बवाळत आहे, ती हातेली घ्या पप्पा, ते मध्ये मध्ये वागत मला दिसत होते। रणांगणामध्ये जाणाऱ्या पतीला कुंकू तिलक लावत आहे, ती बवळत आहे, यशवंत व्हा जयवंत व्हा। बवळत असताना ताटातली निरंजनी भिजली, कुंकवाचा करंडक जमिनीवर पोचला, तुम्ही लढाईला जाऊ नका, तुम्हाला बवळत असताना ताटातली निरंजनी भिजली, कुंकवाचा करंडक जमिनीवर पोचला, अपशकुन झाला हो अपशकुन झाला। तानाजी हसले, खुळचत आहेस, अगं बेडे ताटातली निरंजनी विसली म्हणजे आम्ही काय मेलो,
आणि ती नाही विजली म्हणजे आम्ही काय जिवंत राहू? तुला भीती वाटत असेल. तानाजीन आपल्या पत्नीच्या कपाळाचं कुंकू पुसलं आणि म्हणाले, हे वेळे परत आल्यानंतर लावा, येतो आम्ही. सूर्याजी मामा हटणारा. हा तानाजी माणूस रे म्हणताय, मरणाची भीती ध्यान पेटलेला खोट. बंधू राजाच्या गळ्यामध्ये संबळ दिला आणि दोघेही बंधू कोळी म्हणून या गोंधळी म्हणून या कोळीवाड्यात आले. कोळीवाड्यामध्ये येतात दोन मुलं गोट्या खेळत होते. एकाचं नाव आहे बिट्या आणि एकाचं नाव आहे गोट्या. त्यांनी बघितलं गोंधळी आलं. पळत खंडोजी नायकाकडे सुटले आणि म्हणताय, खंडोजी नाईक दाट दिशी उठून उभे राहिले. आई जगदंबे, तुझा गोंधळ घालायचा होता, गोंधळीच मिळाला नाही, पण आज आलाय म्हणे गोंधळी, आज घेतोय घालून गोंधळ. खंडोजी नाईकांनी बाराबंदीच्या गाठी मारल्या, येऊन गोंधळ्याला बघितलं. बापरे, गडी जबरदस्त आहे, नाही म्हणाव तर पोषाख गोंधळ्याच आहे. विचारावं, राम 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 राम, कुठनं आला? तुळजापूरहून. कुठं चालला होता? चालला होतो जागरण गोंधळाला कोकणात. रात्र जास्त झाली म्हणून आलो या कोळीवाड्यात. राम राम. होय होय, जगदंबेनच आपल्याला पाठवलं. काय म्हणणार, जगदंबेनच पाठवलं. होय होय होय. गोंधळी बुवा, गोंधळ घालाल का? काय म्हणणार, दिली संधी तर घालू की गोंधळ? दिली संधी तर घालू की गोंधळ ही मात्र मार्मिक भाषा कोळ्याला कळाली नाही. कोळीवाड्यामध्ये कळालं, गोंधळी आलाय गोंधळ आहे, गोंधळी आलाय गोंधळ आहे. आणि हा हा म्हणता म्हणता चौक भरला गेला. देर भंडार उधळ, गोंधळी काय म्हणताय? शिवाजीचं
नाव काढल्याबरोबर बघ कशी टोपी होय होय त्या टोपीवाल्या मामा कशी हा ते म्हणतायत हे गोंधळी नाही काहीतरी वेगळाच प्रकार दिसतोय त्यांना कळालं नाही पाहिजे आपण कोण आहे आणि काय करायचं खास हा पोवाडा तानाजी मालुसरेंचा नाट्यरूपी पोवाडा आपल्याला खास सादर करायचा होय होय म्हणून हा विषय आपण घेतोय प्रेक्षकांनी का आपल्या लाईव्ह कार्यक्रमात बघतच असतात फेसबुक लाईव्ह वरन चिकटगावकर सरांनी सांगितलं की तानाजीचा पोवाडा हा माझ्या शंभूराजे धर्मवीर शंभूराजे विचार मंचाच्या माध्यमातून कळालं पाहिजे म्हणून हा नाट्यरूपी पोवाडा आपण सादर करतोय त्यांना कळालं नाही पाहिजे आपण कोण आहे म्हणून आणि काय करायला इथं आलं एक काम करतो तू ह्यांच्यात जा कोण कोण शिवाजी राजांचे भक्त आहेत हे मला बोटानी गुणवतो मी गोंधळ बदलतो तानाजी म्हणत आहे चालू द्या पेटून त्यांचा रक्त आपण कोण आहे आणि काय करायला येत आलो हे सूर्याजी काय काय केलं एक हलकासा मावळा आपला गडावर पोहोचला झाडाला दोर बांधला आणि आपले मावळे गडावर चढत आहे यावेळी काय झालं म्हणा 300 मावळे आपल्या गडावर पोहोचले होते 300 पण तो झाडाला बांधलेला दोर तो कपिल्याला घासत होता कपिल्याला घासणारा दोर तुटला लटकलेले 7 मावळे दळीत लोकून खल्लास झाले तानाजीने आवाज दिला सूर्याजी गडाचा दोर तुटला म्हणून थांबू नकोस कल्याण दरवाजाच्या पहाट्याची चला कोणी तुम्हाला सहाय्य करतील आम्ही गडावर हल्ला चढवत आहे यावेळी गडावर शत्रूची फौज आहे 1800 आपली फौज आहे 300 1800 विरुद्ध 300 लढाई कशी होणार या 1800 मध्ये काही राजपूत होते काही पठाण होते एक एक पठाण आपल्या 4-4 मावळ्याला भारी होत पण काय झालं होतं कटकून खाल्ले होते आणि दचकन झोपले होते काही मात्र त्या परमेश्वराला प्रार्थना करते या मालिक या परवर्दिगा यहां कितना दिन ठहरना पड़ता है क्या मालूम कब मरटाएंगे और कब कत्तल होंगी क्या मालूम काहींनी मात्र जरा टाकलेले ते नाच गाण्यामध्ये गुंग झालेले आणि ते काय म्हणत आहे तिलक काला रे तिलक काला रे काला बरे मुगरे काहे Yeah.
खाने जरा टाकले तो कमल कुमारी जवळ आला. कमल कुमारीला येऊन म्हणतो कसा तो तुम हो कमल कुमार. आओ आओ मेरी बेगम, यहाँ कोई नहीं आएगा, यहाँ कोई नहीं बचाएगा. सुना था भगवान कृष्ण ने द्रौपदी को बचाया, लेकिन यहाँ कोई कृष्ण नहीं आएगा. कौन आता है हमारे सामने, किसी की हिम्मत होती है? तुझा बहुत फंद रे. या मालिक, या परवरदिगार, या तुटलेल्या कड्यातून येणारा हा वीर कोण असावा? हो ऐकून होतो, शिवाजी राजेच्या फौजेमध्ये एक निधड्या छातीचा माणूस होता. कोण तो तानाजी तर नाही? हो तानाजी म्हणतात त्या देहाला. उद्या आलो तुझा समाचार घेण्याला. तानाजी ये वीरा, ये हा गड तुला दे. आजपासून तू या गडाचा किल्लेदार, मी तुझा सेवक. चल दिल्लीच्या दरबारात मुद्रे कर. असं म्हणतात काय तानाजीनं शिवाजी राजांना सोडला आणि तो काय मोगलांना मिळाला? नाही, पटकन तानाजी तुकला म्हटला. हे उद्या, अरे कुत्र्याला सुत्रा टाकल्यानंतर कुत्रा गोंडा घोळतो की औलाद माझी नाहीये. भगव्या झेंड्याचा शिपाई आहे मी, अरे शिवाजी राजांचा मावळा आहे मी. अशा तुझ्या हिंमत तर लावे मंद कर. आणि हे शब्द ऐकताच खवळलेल्या उदय खानाने काय केलेले? तानाजी माणूस करायची धार चुकली म्हणून तानाजी थांबला नाही. तानाजीने काय केलं? काँग्रेसच्या काजून शेल्याला, काँग्रेसच्या काजून शेल्याला हाताला शेला गुंडाळीला किल्ल्यावर घेतो वाराला उदय भांच्या जबर हल्ल्याला. तानाजी माणूस सरेनी 350 पठाणांना जमीन दोस्त करून उदय खाण्याची झुंज देत होता. यावेळी काय झालं म्हणा? इंत इंत दशमांकाला रक्ताने वीर नहलेला वर्णी पार उदय खाण्याचा चुकून हसत जातो. एवढ्यात उदय खानाच्या कानावर पाठीमागना आवाज आला. हे बड्या वगळीच्या औलाजी, रक्ताच्या थरात कोसळलेल्या माझ्या पोराला लाथ मारून चाललंय. कुठे हिंदड्या, अरे हिंमत असेल तर या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यावर चाल कर. उदय भान माग वळून पाहतो तर काय, 80 वर्षाचा शेलार मामा आपल्याला आव्हान करतोय. उदय भान मामाच्या अंगावर जाणार एवढ्यात मामाने काय केलं? पळून जाणाऱ्या मावळ्याला सूर्याजी म्हणत आहे. अरे बाप पडलाय म्हणून पळताय कुठे? हिंदड्यांनो गडाचे जोर तुटलेलं आहे.
उड्या मारून मराव लागेल. अरे उड्या मारून मरण्यापेक्षा लढून मरा. पुन्हा युद्ध झालं, सर्व राजपूत पठाणांना कळालं, उदय खान खल्ला झाला, सर्वांनी शरणागती पत्करली. माझ्या शिवरायांच्या फौजेमध्ये नेम होता, जो शरण आला त्याला मरण नाही. गवताची गंजी पेटली गेली. शिवाजी राजांना इशारा देण्यात आला. शिवाजी राजे म्हणत आहे, महासाहेब महासाहेब माझ्या तानाने गड घेतला, महासाहेब माझ्या तानाने गड घेतला, येतो आम्ही. हर हर शिवाजी राजे, शिवाजी राजे दौडत आहे. ओके सांगणार सर मी. शिवाजी राजे म्हणत आहे, शिवाजी राजे इकडे दौडत आहे, पण इकडे गडावर काय झालं होतं, रक्ताच्या थारुळ्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहतात सूर्याजीनं मिट्टी मारले. शेलार मामा म्हणत आहे, अरे तहाना महासाहेबानं जर विचारलं, शेलार शेलार माझा तहाना कुठे आहे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे तहाना, कुठल्या तोंडानं सांगणार. एवढ्यात रक्ताच्या थारव्यात कोसळलेल्या आपल्या भावाला पाहतात सूर्याजीनं मिट्टी मारले. वहिनीने जर विचारलं, भाऊजी ते कुठे तर कुठल्या तोंडाने सांगणार रे दादा. काय सांगू जाऊन बहिणीला, दादा वहिनीने जर विचारलं, भाऊजी ते कुठे तर कुठल्या तोंडाने सांगणार. बाळ रायबाने जर विचारलं, काका काका आबा कुठे तर कुठल्या तोंडानं सांगणार रे दादा, कुठल्या तोंडानं सांगणार. काय सांगू जाऊन बहिणीला, कस सांगू जाऊन बहिणीला, कवटाळून मी बंधूला सूर्याजीने ताहो पोरला. शिवाजी राजे गडाचे पायऱ्या चढत आहे. राजांनी बघितलं, पहारेकरी तर सर्व मराठ्यांचे दिसत आहे, मात्र सर्वांच्या चेहऱ्यावर नाराजी. राजे गडावर आले, तानाजीच्या देहाला कडकडून मिठी मारली. तहाना या स्वराज्यासाठी तुम्ही आम्हाला सोडून गेला, या स्वराज्यासाठी या स्वातंत्र्यासाठी मला माझ्या गळ्यातला एक एक हिरा अर्पण करावा लागतो. मावळ्यानं रडू नका, डोळे पुसा. आजपासून या गडाचं नाव बदलतं, आजपासून या गडाचं नाव गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला, सिंहगड सिंहगड सिंहगड. आणि काय झालं मला, तानाजीचे तुकडे उचलले, एका पालखीमध्ये भरण्यात आलेले आणि पालखी उमरत्याला पाठवण्यात आले. यावेळी इकडं तानाजीच्या पत्नीला स्वप्न पडलेले. तानाजीची पत्नी दचकन जागू झाली आणि ती म्हणत आहे, मावशी मावशी ते बघा, माझ्या पतीनं पराक्रम केला, माझ्या पतीनं पराक्रम केला म्हणून त्यांना पालखीचा मान मिळाला. आणि काय झालं म्हणा, तुळशी नदी ओलांडून पालखी उमरठ्यामध्ये येतात, दारासमोर येतात. तानाजीच्या पतीनं त्या पालखीचा पर्दा बाजूला सारताच त्या पालखीमध्ये आपला पती जिवंत नसून त्याच्या देहाचे तुकडे. स्वामी मला जाऊ नको म्हणत असताना तुम्ही गेला, जाताना माझ्या कपाळाचं कुंकू पुसून गेला तुम्ही. शिवाजी राजे उंबरठ्याला आले, तानाजीचं सर्व कार्य पार पाडलं, तानाजीच्या पत्नीचं सांत्वन केलं, सर्व कार्य पार पाडलं.
आणि बाळ रायबाचं लग्न मोठ्या थाटामध्ये शिवाजी राजांनी केलं. शिवाजी राजे परत गडावर आल्यानंतर शिवाजी राजांनी शाहिराला बोलून घेतलं. या शाहिराचं नाव आहे शाहीर आज्ञान दास. मित्रांनो, ही शाहिरी परंपरा ही फार प्राचीन आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलेले आम्ही गाऊ कीर्तीचे पोवाडे. परंतु या खऱ्या अर्थाने या शाहिराला शाहिरीला चालना मिळाली ती छत्रपती शिवाजी राजांच्या काळापासून. छत्रपती शिवाजी राजांनी गडावर आले तानाजी मालुसरेंचा पोवाडा सादर करण्यास एका शाहिराला सांगितलं. या शाहिराचं नाव आहे शाहीर आज्ञानदास. शिवाजी राजे म्हणत आहे, शाहीर माझ्या तानाने केलेला पराक्रमाचा गाथा आमच्या जिजाऊ महा साहेबांना ऐकवा. यावेळी काय झालं म्हणा, शाहिराचा टपक खदानला. संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद आणि त्यांचे गुरु राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचे शिष्य माझे काका शिवशाहीर सुरेश जाधव, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे लोककला अकादमीचे प्रमुख डॉक्टर प्राध्यापक गणेशचंद्र शिवे सर, आणि आज आपण ज्यांच्या धर्मवीर शंभूराजे विचार मंच यांच्या पेजला लाईव्ह आलेले मी, तसे आमचे मित्रवर्य किंवा आमचे सर मुंबई विद्यापीठात प्राध्यापक आहेत लोककला डिपार्टमेंटला, लोककला अकादमी विद्यापीठ मुंबई विद्यापीठ इथे ते प्राध्यापक आहे. असे आमचे मित्र आमचे सर प्राध्यापक योगेश माणिकराव चिकटगावकर यांनी मला या ठिकाणी आज संधी दिली. म्हणून मी धर्मवीर शंभूराजे विचार मंची या फेसबुक पेजचे मी आभार मानतो. आणि शाहिरानी सात करवी झाला शिवचरित्राला, तसंच तानाजीच्या पराक्रमाला शाहीर जाधव गुरु लाभला. तानाजीला म्हणता तालुक्याला मुक्ता निवर्धन प्रकटेला शाहिराने साध करविला. शाहीर जाधव गाधव प्रवाणाला आणि यानंतर खास एक शिवगीत माझी बहीण प्रणिता जाधव ही आपल्या समोर सादर करणार आहे. एक जाता जाता एक शेवटी दोन गाणे होतील आणि आपण याच ठिकाणी थांबूया. म्हणजे एक तास झालेला आहे. माझी बहीण प्रणिता जाधव खास आपल्यासाठी एक शिवगीत घेऊन येत आहे.
चिकटगावकर सरांनी सांगितलेले की शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता आपला आपण युवा शाहीर लोककलावंत शाहीर सुमित धुमाळ छत्रपती संभाजी महाराज नगर यांचं तुळजा भवानी मातेचं कदमराई गोंधळी हा कला प्रकार ते लाईव्ह येत आहेत शुक्रवारी 7 वाजता संध्याकाळी. आज या ठिकाणी
शंभूराजे विचार मंच, धर्मवीर शंभूराजे विचार मंच या फेसबुक पेजला जी लाईव्ह येण्याची संधी मला दिली प्राध्यापक योगेशराव माणिकराव चिकटगावकर सरांनी, मला ही जी संधी दिली त्यांचे मी खूप खूप शिवमय आभार मानतो. आणि त्याचबरोबर आज जेवढेही लाईव्ह हा कार्यक्रम बघण्यासाठी लाईव्ह आलेत सर्व प्रेक्षक त्यांनाही मी खूप खूप शिवमय आभार मानतो. आणि मी जाता जाता एकदा सर्व एक शेवटचं संभाजी महाराजांचं एक गीत मी आपल्या समोर सादर करणार आहे. परंतु मी या जाता जाता माझ्या सर्व सहकाऱ्यांची ओळख मी तुमच्यासोबत करून देणार आहे. इकडे हार्मोनियमला बसलेला आहेत आमचे खाडीलकर काका, अंध आहेत त्यांना दिसत नाही. पलीकडे आमचे नागोडे काका आहेत, हातेली वाजवत आहेत. नागोडे काका हात वरती करा. नागोडे काका आहेत. इकडे माझे वडील शाहीर प्रताप हुनाजी जाधव, त्याचबरोबर माझी लहानी बहीण. आता काय आपल्याला हा लाईव्ह कार्यक्रम आहे, जरा वेळेचं बंधन आहे, त्यामुळे हे सगळेच गातात. माझी बहीण म्हणा भाऊ म्हणा सगळेच गात असतात. परंतु आता वेळ कमी असल्यामुळे माझी बहीण अमृता पंडित, त्यानंतर कांचन आडे ही माझी बहिणीची मुलगी आहे, माझी भाची आहे. त्याचबरोबर प्रणिता जाधव जिना आपल्या समोर सादर केलं गाणं आहे. सुंदर असं संबळ वाजवतात, गोंधळाचे कार्यक्रम करतात असे आमचे विक्रम रेणुके. त्यांचे वडील गेल्या 25-30 वर्षापासून आमच्या सोबत ढोलकी वादनाचं त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. त्याचबरोबर मंजेरी वाजवतोय, ओरस देतोय, गातो सुद्धा. सुमित रोकडे आणि बाहेर गेला तो माझा भाऊ प्रशांत जाधव. आणि विशेष म्हणजे लोककला अकादमी मुंबई विद्यापीठात मी ज्यावेळेस शिकायला होतो त्यावेळेस माझ्यासोबत शिकायला असणारे तुम्ही सुंदर अशी ढोलकी ऐकलीत. बरेच लोकांनी कमेंट दिली की सागर भाई वा ढोलकी क्या बात आहे, म्हणजे ढोलकीचा आवाज सगळा आवाज तुम्हाला व्यवस्थित पोचत होता. हा माझा मित्र सागर जोशी ढोलकी वादक, विजय चव्हाण सर, कृष्णा मुसळे सर यांच्याकडे तो शिकलेला आहे, त्यांचा शिष्य पांडुरंग घोटकर सरांकडे पण शिकलेला आहे. आम्ही सगळे त्यांच्याकडे शिक्षण घेतलेलं आहे. त्यांचाच विद्यार्थी सागर जोशी. सुंदर असं सहकार्य मला मिळालं. आणि मी प्राध्यापक शिवशाहीर प्रवीण जाधव, संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद. जाता जाता एक संभाजी महाराजांचं एक गीत मी आपल्या समोर सादर करत आहे. जाता जाता एक संभाजी महाराजांचं गीत मी आपल्या समोर सादर करत आहे. सिंहाच्या सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजते दात जात ही मराठ्यांची म्हणून पाहताळून पाहणे Thank you.
परत एकदा चिकलगावकर सरांनी सांगितलेलं आहे की येत्या शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता युवा कलावंत सुमित धुमाळ छत्रपती संभाजी महाराज नगर यांचा आई तुळजा भवानी मातेचा कदंबराई गोंधळ ते घेऊन आपल्यासमोर लाईव्ह येणार आहे. म्हणून परत एकदा धर्मवीर शंभू राजे विचार मंच या फेसबुक पेजचे मी मनापासून आमचे चिकलगावकर सर यांचे आभार मानतो. आणि म्हणून जाता जाता मी याच ठिकाणी थांबत आहे. मानाचं
जाता जाता एक वंदन गीत मी परत आपल्या समोर सादर करत आहे. मला जरा खूप वेळ झाला, गर्मी होऊ लागली, मला जरा स्केल पण कळायला, म्हणून मी क्षमा मागतो. आणि जाता जाता सर्व जे प्रेक्षक आहेत, जे फेसबुक पेजला मला लाईव्ह बघतायत, ज्यांनी पोवाडा ऐकला छत्रपती नरवीर तानाजी मालुसर यांचा, मी परत एकदा सर्वांचे आभार मानतो. आणि काही बोलता बोलता चुकलं हुकलं असेल, काही शब्द इकडचे तिकडे झाले असतील, तर आम्हास माफ करावं. आणि मी परत एकदा धर्मवीर शंभूराजे विचार मंच या फेसबुक पेजचे मी परत एकदा आभार मानतो. जाता जाता याच ठिकाणी थांबतो. सर्वांना जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.